राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या वतीने कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त कुटुंबियांना यथाशक्ती शक्य तेवढे मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून पूरग्रस्त कुटुंबाचे अश्रू पुसण्यासाठी वरणगाव येथील सरस्वती नगरचे रहिवासी स्वप्नील देवीदास पाटील यांचा मुलगा चिरंजीव अर्णव व मुलगी कुमारी मुग्धा यांनी आपल्या दैनंदिन खर्चासाठी जमवलेले सुमारे 1100 रुपये वरणगावच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत म्हणून मोठ्या मनाने सुपूर्द केले आणि या माध्यमातून समाजासमोर एक मोठा आदर्श निर्माण केला आहे. ही बाब समजण्यासाठी अतिशय प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे. याची मुखल्यांचा आदर्श घेऊन समाजातील विविध दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र विश्वनाथ चौधरी यांनी केले. या प्रसंगी त्यांचे पारिवारिक सदस्य स्वप्नील देवीदास पाटील, वडील सौ जयश्री स्वप्नील पाटील, आई श्री देवीदास वासुदेव पाटील, सर आजोबा सौ रजनी देवीदास पाटील आजी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक जिल्हा उपाध्यक्ष वाय आर पाटील सर, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष पप्पूभाई जगातदार, महिला शहराध्यक्षा सौ रंजनाताई पाटील, शहर उपाध्यक्षा कैलास माळी, माननीय नगरसेवक सुधाकर जावळे, सौ रोहिणीताई जावळे, वैशालीताई देशमुख, महेश वनोनी, कैलाश माळी आदी पदाधिकारी उपस्थित होते. हे कोल्हापूर आणि चिपळूण येथील खूप पूर आल्यामुळे खूप लोकांचे नुकसान झाले आहे. माझ्या भावनेने मी जे पैसे जमवलेले होते पिकी बँकमध्ये ते त्यांना पाठवत आहे. तर माझी एकच रिक्वेस्ट आहे की अशीच थोडी थोडी मदत सर्वांनी करावी जेणे की ते दुःखातून या दुःखातून बाहेर पडतील. या ठिकाणी रोवलेलं आहे ते कुठेतरी कायम स्वरूपामध्ये चालू राहिला पाहिजे. या पांडा या घराने या ठिकाणी आपल्या सर्वांना घालून दिलेलं आहे. मी या परिवाराचं, या विद्यार्थ्याचं अगदी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कौतुक करतो. शाबासकीशी पाठ धाप या विद्यार्थ्याच्या पाठीवरती ठेवतो आणि यांच्या संपूर्ण कुटुंबाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आणि अशाच पद्धतीचा आदर्श येणाऱ्या दानशूर व्यक्तीने देखील घ्यावा आणि कुठेतरी खारीचा वाटा वाटून सण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी मदतीचं आवाहन केलं जाते त्या त्या ठिकाणी निश्चितच मदत करावी. या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा असतील, नगरसेविका असतील, संपूर्ण आमची जी टीम आहे एक चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते. आणि एक चिमुकला आमच्यासारख्या पक्षाच्या जबाबदार पद अधिकाऱ्यावर कार्यकर्त्यावर विश्वास ठेवतो आहे. हे आमच्या निश्चितच एक अशा विद्यार्थ्याच्या लहानच्या बाळाच्या विश्वासाला आम्ही देखील पात्र ठरतो आहे. हे आमच्यासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे. पुण्याचे एक वेळेस या विद्यार्थ्याचा अगदी मनापासून कौतुक करतो, त्याला खूप खूप त्याच्या परिवाराचा आभार मानतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द समाप्त करतो. एम सी एन न्यूज करिता मनोहर लोणी, वरणगाव.